आज मी करणार आहे व्हेजिटेबल व्हेज ऑमलेट्स आणि त्याच्यासाठी मी हे 1-2 किलो जवळजवळ पीठ दळून आणलं आहे. ह्याच्यामध्ये आहे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ. आणि ही रेसिपी घेतली आहे मी स्वयंपाक सिंधुताई साठे या पुस्तकातनं. ज्या पद्धतीने त्याच्या पत्राव्या झाल्या आहेत मला वाटलं एकदा त्याचं इयर बघावं. तर हे याचं इयर आहे 23rd सप्टेंबर 1993. इतकी वर्ष याला झाली आहेत म्हणजे जवळजवळ 28 वर्ष झाली हे पुस्तक वापरते मी. आणि माझ्या लक्षात आलं की कमलाबाई ओगलेचं पुस्तक मला जास्त आवडतं किंवा मी जास्त वापरलं कारण मी ते त्याची दुसऱ्यांदा एडिट कॉपी आणली. हे पुस्तक मी वापरलं नाही पण ह्याच्यात खूप चांगल्या चांगल्या रेसिपीज आहेत. त्यामुळे इथे आंब्याचं सांदण, मिसळीच्या पिसऱ्याची धिरडी, तसंच एक व्हेज ऑमलेट पण आहे. आणि आज मी तेच ऑमलेट करून बघणार आहे. ह्याचा फायदा हा आहे ना की एकदा दळून आणलं की आपण ते कधी हवं तेव्हा करू शकतो, काही तयारी करावी लागत नाही. हे इट इज दिस इज अ इन्स्टंट पीठ. साधारण अर्धा कप जर आपण घेतलं तर ते एका माणसाला त्याची 2-3 धिरडी होतात. सो ब्रेकफास्टसाठी हे इनफ आहे असं मला वाटतंय. आता ह्याच्यात मी अंदाजाने घालते आहे पण आपण जनरली त्या समप्रमाण किंवा दुप्पट असं घातलं तर लक्षात ठेवायला खूपच सोपं जातं. मी जनरली तसं करते पण आता आज पाणी घातलंच आहे म्हणून घालून घेते. सो ही कधी कधी आपल्याकडे अंडी नसतात किंवा आपल्याला व्हेज खायचं असतं, काहीतरी वेगळं खायचं असतं, तर मी आंबोळी हा एक प्रकार दाखवला आहे. तशीच ही आहेत व्हेज ऑमलेट्स ज्याच्यामध्ये पौष्टिकता आहे कारण हरभऱ्याची डाळ आहे आणि उडदाची डाळ आहे, दोन्हीनी भरपूर प्रोटीन त्यात आलेलं आहे. तर ब्रेकफास्टसाठी हे करायचं आणि एखादा एक पपईच्या 4-5 पोळी खाल्ल्या किंवा एक केळं खाल्लं की मस्त ब्रेकफास्ट झाला. की हे मी करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी घालती आहे थोडासा टोमॅटो, थोडीशी थोडासा कांदा, थोडीशी मिरची. बहीण बाहेर कुठेतरी पक्षी आवाज करत आहे आणि माझी बहीण अमेरिकेतनं मला फोन करत असते आणि तिला बरोबर या फोनवर सुद्धा पक्ष्यांचे आवाज येतात. पण बघा मला इथे राहून काही दुर्लक्ष करायची सवय झाली आहे त्या पक्ष्यांकडे. पण एनिवेज आता पक्षी ओरडायला लागले किंवा गाऊ लागले की मला तिची आठवण येते. चला त्यानिमित्ताने तरी बहिणीची आठवण मला येते. बाय द वे मी माझी बहीण तर गेली 21 वर्ष अमेरिकेत राहतीये आणि 4 वर्ष ती इंडियात आली होती मध्ये गंमत म्हणून परत गेली. मुद्दा हा आहे की मला असं आठवलं आज अचानक गेली 21 वर्ष ऑलमोस्ट आम्ही रोज बोलतो. ऑलमोस्ट म्हणजे ज्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हतं तेव्हा पण ती मला फोन करायची आणि एकदा तिने मला सांगितलं की बिल तर तिचं काहीतरी $400 वगैरे झालं होतं एका महिन्यात. त्या काळात $50 त्या लोकांना खूप वाटायचे कारण आपली ती पहिली पिढी होती की जी अमेरिकेत गेली होती आणि ते असं $5-5 म्हणजे $10-100 खूप मोठे वाटायचे त्यांना. त्या काळात तिचं $400 एकदा बिल झालं होतं. पण आमचं बोलणं काही सुटलेलं नाही. आम्ही जवळजवळ रोज एकदा तरी फोन करतो आणि दॅट इज सच अ लवली फिलिंग. इट्स अ ब्युटिफुल बॉन्ड. बोलल्याने बॉन्ड राहतो. मला एकदा मी कुठलं तरी आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग्स करत होते ऑफिसमधली, व्हिडिओ बघत होते. तर त्या ती जी कोण लेखिका होती किंवा जिने व्हिडिओ बनवला होता ती म्हणत होती, एक्सपर्ट होती ती सायकोलॉजीतली का काय माहीत नाही, तर ती म्हणत होती की रिलेशन जेव्हा असतं ना तेव्हाच तुम्ही बोलता, वेन देर इज नो रिलेशन यू डोंट टॉक. सो ज्याच्याशी आपल्याला वाटतं की आपलं रिलेशन आहे त्याच्याशी मधनं तरी फोन उचलून बोललं पाहिजे. इफ वी आर नॉट टॉकिंग आणि फक्त व्हॉट्सअपवर करतोय दॅट मीन्स देर इज नो रिलेशन. हा म्हणजे मी असं कन्क्लुजन नाही काढू शकत पण मला तरी असं वाटतं की कनेक्ट होण्यासाठी बोलायची गरज आहे. काय ग, कसं आहेस तू, काय रे, कसं चाललंय तुझं, इथपर्यंत विचारलं काय टॉपिकची गरज नाही, काय बोलायचं ह्याची गरज नाही वाटली पाहिजे. जसं मी आणि कविता अव्याहतपणे बोलत असतो, काही टॉपिक नसतो तरी तासन तास बोलतो. अर्थात ही जरा थिन लाईन आहे गप्पा किती मारायच्या, पण मुद्दा हा आहे की रिलेशन असलं की आपण त्याच्याशी कन्व्हर्सेशन करतो. राईट, ती असं म्हणत होती रिलेशन असलं की आपण कन्व्हर्सेशन करतो. इफ देर इज नो कन्व्हर्सेशन देर इज नो रिलेशन.
पण बोलण्यातली मजा काही औरच आहे. पीठ झालेलं आहे, हात लावून बघायचं की तवा गरम झालाय का नाही, आणि मग स्पॅच्युलाने थोडस तेल लावून घ्यायचं. मी आता टाकतीये ऑमलेट. झाकण ठेवलंय, झाकण ठेवलं की जरा पटपट होतात ऑमलेट. तयार आहे आजचा ब्रेकफास्ट, व्हेज ऑमलेट आणि पपई.